राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक आणि ईडीची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. ईडीच्या तपासात आढळून आलेल्या टेरर फंडिंगच्या लिंक्सच्या आधारेच ही कारवाई केली असल्याचं सांगत फडणवीसांनी ईडीच्या कारवाईला योग्य ठरवलं. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी आपली ही भूमिका मांडली. मुळातच हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर आहे. आपल्याला कल्पना असेल की एनआयएने आणि ईडीने काही ऑपरेशन्स मध्यंतरीच्या काळात केले आणि या एनआयएच्या ऑपरेशन्समध्ये त्यांना एक मोठी लिंक मिळाली की कशा प्रकारे दाऊद भारतामध्ये रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतोय आणि कशाप्रकारे हे रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून होत आहे. आणि या संदर्भात जवळजवळ 9 ठिकाणी ईडीने सर्च केला हे आज सगळं ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलेलं आहे की 9 ठिकाणी ईडीने सर्च केला आणि त्यातून अनेक लिंक्स या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. त्यातलंच एक प्रकरण हे मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. विशेषतः मंत्री नवाब मलिक यांनी जी काही जमीन घेतली आहे ती बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि सरदार पटेल जो हसीना पार्करचा राईट हँड आहे, ड्रायव्हर आहे आणि जो दाऊदच्या या प्रॉपर्टी बिझनेसमध्ये हसीना पार्कर फ्रंटमॅन म्हणून वापरत होती त्यांच्याकडनं ही जमीन त्यांनी घेतली. मुळातच ईडीने जे सांगितलं त्यात आपल्यापैकी लक्षात आलं असेल की जमिनीचे जे मालक आहेत त्या मालकांनी हे सांगितलं की आम्हाला एकही पैसा मिळालेला नाही.